माथाडी कामगारांचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य माथाडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि याच मेळाव्यात NCPचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकीर्द पूर्ण केल्याच्या प्रत्यर्थ भव्य सत्कार करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे हा सत्कार विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. माथाडी कामगारांचे आराध्य दैवत समजले जाते ते कैलासवासी अण्णासाहेब पाटील. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित राहणार आहेत. आणि याच कार्यक्रमात अतिशय एक महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजे भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवणारे शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्ष झाल्यानिमित्त सत्कार. साहजिकच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन वेगवेगळ्या पक्षाचे दिग्गज लोक एका व्यासपीठावर येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय व्यक्तींची मांदियाळी इथे असणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदमध्ये आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली. आदरणीय पंतप्रधान साहेब मोदी साहेब आणि आदरणीय पवार साहेब हे फार समीकरण हे जुळतं चांगलं. काय होतं की पवारसाहेबांचा राजकीय अनुभव पंतप्रधानांना ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला सल्ला मोशिरा एकत्र करत असतात, वेगवेगळ्या घडामोडीमध्ये एकत्र असतात. आता साहेबांनी काय करायचं तो वेगळा विषय आहे, परंतु मला या ठिकाणी दोघांना एकत्र आणणं फक्त माथाडीच्या प्रश्नासाठीच आहे. आता त्याच्यानंतर चांगलं काय समीकरण झालं तर मग आमच्या माथाडी कामगारांचं चांगलं भलं होईल कुठेतरी, हा एकच आमचा केंद्रबिंदू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीवरी आचार्यसह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट.